नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर मस्त मजेत ना? तर आता दिवाळी बघा 4 दिवसावरतीच आली आहे आणि सगळ्यांच्या घरी गडबड चालली असेल ती फराळ करायची. तर माझा बऱ्यापैकी फराळ करून झालेला आहे आणि आज आम्ही करणार आहे चकली. तर चकली आम्हाला जवळजवळ 3-4 किलोची चकली करायची आहे आणि भरपूर अशी चकली करणार आहे, कारण सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आणि चिवडाच असतो. तर मी तर 4 किलो पीठ म्हणजे 4 किलोची जी भाजणी असते तर ती दळून वगैरे आणलेली आहे, ती आता मी इथं चाळून घेते. तुला काय करायला आवडतं सगळ्यात जास्त? स्वराची गप्पा मारत मारत माझं पीठ चाळायचं काम चालू आहे बघा इथं. तर सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आहे बघा. चकली भरपूर लागते करायला, अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत चकलीच आवडते. तर चकली जास्त करायला लागते प्रत्येक वेळेस. आणि चकलीने चिवडा संपतो सगळा आणि गोड पदार्थ इतके अजिबात संपत नाही ना. अर्चनाला काय आवडतं सगळ्यात जास्त? मला शेव तिखट शेव करूया. आता कांदा शेव, कांदा नाही लसूण शेव. तर स्वराला बघायचं लागली आता सुट्टी दिवाळीची आणि ती दररोज शाळेत गेली की आम्ही सगळे पदार्थ पटपट करून घेत होतो, पण आता सुट्टी लागली तर आता तिचं चालू असतं प्रश्न विचारायचं बरंच काही. तर इथं बघा मी पीठ जे आणलं होतं 4 किलो भाजणी दळून, तर त्याच्यातलं मी निम्म्यापेक्षा जास्त घेतलं आणि थोडंच पीठ ठेवलं आहे, कारण भरपूर वगैरे द्यावं लागतं आम्हाला चकली वगैरे. तर भरपूर असं पीठ घेतलेलं आहे इथं मळायला. पिठामध्ये थोडंसं तीळ घालून घेते मी आता. आणि थोडासा ओवा तो हातावरती क्रश करून घालायचा आपल्याला. तर इथे मी ओव्याने फ्लेवर छान येतो तर थोडासा ओवा घालून घेते. मीठ घालून घेते. मीठ एवढं कशा लागते? तेवढं लागते बाळा, जास्त आहे. आंबट होईल पूर्ण. आंबट नाही बाळा, खारट होते म्हणायचं. आंबट आणि खारट एकच असते. होय. आणि भगवती कशी असते? गोड असते ना? तिखट का? गोड असते. तिखट तिखट असते. मला वाटलं गोड असते. खान बघ म्हणजे करते. मला माहितच नाही गो बाई कशी असते ते. नाही मम्मी गोड असते का तिखट असते? खान बघ मग. स्वरालाच दाखवायची मी कशी चांगली लागते. तर चकली तिखटच छान लागते. तर घालून घेते भगवतीने चटणी. बस चटणी बस ते परत एकदा सपक वगैरे झालं तर परत मिक्स पण करता येत नाही, तर म्हणून मी पहिलं सगळं लागलं जास्त घालून घेतले. मीठ वगैरे घातलंय बरोबर, चटणी पण जरा जास्तच लागते. मऊ चकली कशी आता? हिला आमच्या स्वराला आवडते बघा. पूर्वीच्या काळीची अगदी राऊंड असं उघडली की चकली तयार होते अशी, म्हणजे पूर्ण उघडली की ओपन होते आणि परत हे केलं तर परत राऊंड होत्या. तर तसली चकली स्वराला आवडते, पण तसली चकली मला तर शक्यतो येत नाही, कधी केली पण नाही. जर का तुम्हाला येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी बनवायची ती मऊ चकली. अगदी पूर्वीच्या काळी बायका करत होत्या ती चकली. तर प्रत्येकाची चकली करण्याची पद्धत वेगळी असते बघा. कोण म्हणजे गरम पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून तर तशा पद्धतीने चकली करतात. तर मी हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ओतून ठेवते, कारण तेल वगैरे पण धरत नाही. मग तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता ट्रेन आली वंदे भारत नाही. खाली बस, खाली बस. तर हे उकळ म्हणजे गरम पाणी एक नाही मी ह्याच्यामध्ये घालते. तर अशा पद्धतीने पण खूप छान होतात. जरा थोडं थोडं घालून ठेवायचं करून खूप पातळ होईल. तर मी थोडस पाणी घालून
तर अशा पद्धतीने पीठ मळते मी हे छान आले ना छान आले वास तरी गरम पाणी घातल्यानंतर बघा हे असं झालं पीठ फुललंय पण चांगलं मगाच्यापेक्षा तर सगळं पीठ वगैरे त्या पाण्यात घालून परत मिक्स करण्यापेक्षा डायरेक्ट वाळल्या पिठामध्ये सगळं मिक्स करून जर आपण परत उकळलेलं पाणी याच्यामध्ये टाकलं ना तर एकदम बरं पडतं सोपं पडतं करायला पण आणि नंतर आपण ह्याच्यात थंड पाणी घालून मळलं तरी चालते तर आता मी थोडंसं थंड पाणी घेतलं इथं थंड पाणी घालून मळते एवढा मोठा गोळा तयार करायचा पिठाचा आपल्याला चकलीचा किती चकला होतील बघ ह्यात आणि काउंटेबल होतील भरपूर चकला होतील बघ आता आज पीठ मळून उद्या चकली करायची असते लसूण शोपायला चकली खायची आता परत लसूण शोप बनवायची दररोज एक पदार्थ करायचा बापरे पीठ मळायला वगैरे घेतलं पण एकदम घेतलं आणि मोठी पाटीच घेतली मळायला आणि मला वाटलं थोडंसं होईल पटकन पण मळून पण इतका मोठा गोळा झाला की हातात पण बसेना गोळा तो खूप मोठं पीठ असं फुगून खूप मोठं म्हणजे झालेलं भरपूर झालेलं पीठ तर हातात पण बसत नाही गोळा खूप कसरत करून असं पीठ एकाच पाटीमध्ये सगळं मळून घेतलेलं आहे जवळजवळ 4 किलोचं पीठ एकदम मळलं असेल मी तर हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे तुम्ही थोडं थोडं सुद्धा मळू शकता पण मला एकदा मळलं की बरं वाटतं की कारण परत परत पण मळायचं होत नाही म्हणून म्हटलं की एकदाच मळावं आणि सगळं हा गोळा फार मोठा झाला तर अशा पद्धतीने पीठ मी मळून घेतलेलं बघा एकदम असं गोळा होत नव्हता तसाच कसा तरी गोळा केला आहे शेवटी 2 गोळे तयार केले आणि असं पीठ चकलीचं 4 किलोचं पीठ एकदमच मळून घेतलंय स्वराला तर हे सगळं पीठ वगैरे मळताना बघून खूपच भारी वाटत होतं कारण ती पहिल्यांदाच बघत होती की हे पीठ कसं मळतात ते चकली खायची थोडी माहिती होती पण पीठ वगैरे कसं मळायचं ते माहीत नव्हतं ती सारखे प्रश्न विचारायची की मम्मी चकलीचं पीठ कसं मळायचं तर तिला दाखवलं हे चकलीचं पीठ असं मळायला लागतं ते तर म्हटली की मम्मी केवढं पीठ मळे आणि केवढ्या चकल्या करायच्या तिला वाटत होतं की आज मळून ठेवायचं आणि उद्या चकल्या करायच्या पण तसं नाही म्हटलं बाळा की चकली आत्ता मळले की आत्ता लगेचच करायला लागते तर अशा पद्धतीचं चकलीचं पीठ म्हणून मी थोडंसं रेस्ट करायला ठेवले 10 मिनटं आणि बाहेर जाऊन बघते तर काही झाडाला इतके पेरू लागले होते की खूप पेरू लागले होते म्हणलं थोडंसं पेरू काढून मुलांना वगैरे द्यावे खायला आज म्हणजे आता सुट्टी असते ना मुलांना तर पेरू काढत होते आणि तेवढ्यात मुलं पण आली तर त्यांना मी हे सगळे पेरू जरा काढून दिलेत खायला आणि जास्त पिकलं की झाडावरतीच तर परत खराब होतात थोडेसे कच्चे आहेत म्हटलं तोपर्यंतच काढावेत पेरू तर मी गेले बाहेर पेरू काढण्यासाठी आता जवळजवळ 10-15 पेरू निघाले म्हणजे 10-12 तरी निघाले पेरू पोरांना वगैरे दिले घरी वगैरे आल्यानंतर आम्ही चांगलं तिखट मीठ वगैरे लावून पेरू खाल्ले मस्तपैकी असे बघा मोठे मोठे पेरू आणि ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्या पण अजून कोवळ्याच आहेत त्या थोड्याशा काढाव्या म्हटलं पण सगळ्या कोवळ्याच आहेत तर त्या काही काढल्या नाहीत आणि इथं आतमध्ये तोपर्यंत मम्मींची चालली तयारी गोळे करून द्यायचे तर इथं अर्चना पाडून देते आणि मी तळते तर प्रत्येक वेळेस ठरलेलीच काम आहेत आमची की जे काही तळायचं असेल तर ते माझ्याकडे असतं गोळे वगैरे करायचे असतील तर ते मम्मी करतात आणि चकली पाडायची वगैरे असेल तर अर्चना करते पाडून देते आणि मम्मी गोळे करतात आणि मी तळते तर असं प्रत्येक वर्षी आम्ही असंच कामं करत असतो तिघी तर 4 किलोची चकली करायची होती बघा आम्हाला इथं जवळजवळ चकली करायला 3-3.5 तासमध्ये आम्ही 4 किलोच्या चकल्या केल्यात आणि खूप छान झाल्या चकल्या अगदी कुरकुरीत आणि काटे वगैरे पण अगदी व्यवस्थित आले होते जास्त पातळ नाही मळलेलं घट्टच मळलेलं कारण जास्त पातळ मळलं की मग काटे येत नाहीत तर बघा तुम्ही चकल्या आम्ही कशा करतो ते परवासारखंच झालं बघा कॅमेराचा ऑफ राहिला कारण जो पहिला गाणा होता तो दाखवायचा होता मला की चकल्या आम्ही स्टार्टिंग कशा केलं ते
तर तो कॅमेरा बंदच राहिला आणि थोड्याफार चकल्या तळून झाल्यानंतर मग स्वरानी कॅमेरा चालू केला. तर बघा अशा पद्धतीने हे आम्ही चकला करून घेतोय. तर आपल्याला इथे एक लक्षात ठेवायची की जेव्हा आपण चकली टाकतो, जेव्हा चकली पाडल्यानंतर तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा. जर का गॅस बारीक असेल आणि तेल थोडंसं कमी तापलं जातं आणि त्याच्यानंतर आपण चकली त्याच्यामध्ये टाकली तर ती चकली विरघळली जाते. तर गॅस मोठाच ठेवायचा स्टार्टिंगला, परत थोडासा बारीक केला तरी चालेल, पण जेव्हा आपण चकली तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा. तर बारीक केलं तर विरघळते, मोठा केला तर अगदी व्यवस्थित चकली होते. तर मग अशा पद्धतीने आम्ही ह्या चकल्या केल्या, अजिबात विरघळल्या नाही. तर इथं मम्मींचं भरून द्यायचं काम चाललंय आमचं, म्हणजे आमच्या मम्मींचं भरून द्यायला लागले. तर थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे त्यामुळं मऊ करून देत आहेत अर्चनाला. अर्चना इथं पाडते चकल्या. तर इथं चाललंय तळायचं काम माझं. बाकी छान झालेत चकल्या, कलर पण छान आलाय, खुसखुशीत झालेत एकदम अशा. आता सुरुवात केली तर व्हिडिओज घेत बसलो तर चकल्या कधी होणार करून भरपूर करायचे. तर आता हे सर्व आमचं झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते आमच्या किती चकल्या झालं ते. काय चाललंय स्वरा तुझं? झाली चांगली? वरती काय करायलास? स्वराला बघितलं सुट्टी असल्यामुळे खूप पोरांचं म्हणजे जरा काही करायला बसलं की मम्मी हे दे, मम्मी ते दे, पाणी दे, असं कर तसं कर. तर तिला सांगितलं तुझं तुला पाणी घे, तर ती किचन कट्ट्यावरती चढून पाणी घेते. बघा आमचं चकलीचं असलं म्हणजे सारखं उठायला पण नको वाटतं. तर तिचं तिनं पाणी वगैरे घेऊन पिलेलं आहे आणि आता आमचं तर चाललेलं आहे चकलीचं काम मस्त पैकी. अशा कुरकुरीत चकल्या झाल्यात. आमचं इथं बघा सारखं लक्ष घड्याळाकडेच चालू आहे, किती वाजले किती वाजले. तर 2-3 तासामध्ये चकल्या, 3-3.5 तास चकल्या लागल्या 4 किलोच्या करायला. पण असं वाटत होतं की आत्ता होतील मग होतील, आता 12 वाजलेत मग होतील, 12:30 वाजलेत मग होतील, 1 वाजले, असं करत करत आमचं वाजले जवळजवळ 1:30-2 वाजले चकल्या करायला. तर खूप मज्जा, खूप मस्ती आणि हसत खेळत असे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही. कशा चकल्या झाल्या ते पण कळलं नाही आम्हाला. पण बघा अजून पीठ थोडंसं शिल्लक आहे. तर अशा आता निम्म्या झाल्या चकल्या करून अजून निम्म्या व्हायच्या आहेत. तर बघा किती छान अशा चकल्या झाल्यात आपल्या, एकसारख्या झाल्यात. आणि जास्त साचं जास्त जाड घेतलेलं आहे, जाड झालं की तळायला पण खूप वेळ लागतो. तर छोटी जी चकती असते साच्यामध्ये तर ती घातले बारीक नाजूक आणि तळलं की एकदम खुसखुशीत लागते चकली. तर अशा पद्धतीने ह्या बघा नाजूक आणि कुरकुरीत अशा काटे पण किती छान आलेत. तर अशा चकल्या तयार झाल्यात आज आमच्या. तर आपण ज्यावेळेस गेल्या वर्षी वगैरे जे काही पदार्थ केलेले असतात दिवाळीच्या वेळेस वगैरे, तर त्याचं आपण रिपीट करतो ह्या वर्षी की आपण गेल्या वर्षी असं केलं होतं, गेल्या वर्षी तसं केलं होतं, अशा आमच्या गप्पा चालू होतं दोघी तिघींच्या. तर काही काही क्षण असे असतात की ते खूप इमोशनल करून जातात. तर त्यासुद्धा आठवणी आम्हाला खूप आल्या गेल्या वर्षीच्या सुद्धा. आणि असं आम्ही थोड्याफार चकल्या करत करत सगळ्यांची आठवण वगैरे काढत असं आम्ही ह्या चकल्या करून घेतलं बघा. तर आमचं प्रत्येक वर्षीचं असं होतं की गेल्या वर्षी जे काही झालं ते यावर्षी रिपीट करायचं की गेल्या वर्षी असं गेल्या वर्षी तसं हे ते म्हणत म्हणत आम्ही थोडंफार इमोशनल पण झालो. सगळ्यांच्या आठवणी निघाल्या, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या आठवणी काढल्या आम्ही की असं तसं. तर ह्या आठवणी काय आपला पिच्छा सोडत नसतात, आठवणी ह्या आठवणीच असतात, तर केव्हाही निघतात त्या. तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांची आठवण काढत वगैरे इथे चकल्या केलेल्या आहेत बघा. आणि भरपूर 4 किलोच्या चकल्या कशा झाल्या त्यासुद्धा कळल्या नाही आम्हाला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तरच कमेंट करा. आणि अशा पद्धतीने मी पीठ मळत असते, कारण प्रत्येकांची पीठ वगैरे मळण्याची पद्धत वेगळी असते. कोण पाणी गरम करायला ठेवतं, त्याच्यामध्ये तेल घालतं, नंतर तिखट मीठ आणि जे काही ओवा चकलीचा जो मसाला असतो तो पण घालतात. तर मी चकलीचा मसाला कधीच वापरत नाही इथं. तर आहे हाच मसाला मी घालत असते त्याच्यामध्ये. तर खूप छान होतात अशा. अगदी पिठामध्ये फक्त सगळं मिक्स करायचं, जे तीळ आहे, ओवा आहे, त्याच्यानंतर लाल तिखट मीठ फक्त घालायचं, मोहन घालायचं आणि कडकडीत पाणी गरम करायचं. पाणी गरम करून झाल्यानंतर पिठामध्ये ओतायचं. कारण आपण दरवेळेस कसं करतो की मोठं पातेलं घेतो, त्याच्यामध्ये
पाणी वगैरे घालून मसाले वगैरे सगळं घालून पीठ त्याच्यामध्ये ओततो. तसं करण्यापेक्षा पाणीच गरम करून पीठामध्ये ओतलो तर हे पटकन होतं आणि चकली बिघडत नाही, तेल वगैरे तर अजिबात धरत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही चकली एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान होता. तर बघा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डेअरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा इथे चकल्या किती छान तयार झाल्यात, मस्त तयार झाल्यात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.